नमस्कार, तुम्ही पाहताय महाराष्ट्र न्यूज। एक महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करून त्याबाबतचं धोरण राज्य शासनाने लवकरात लवकर जाहीर करावं असं मत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी व्यक्त केलंय। हे धोरण जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी लवकर पुढाकार घ्यावा असंही ते यावेळी म्हणाले। महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं शाळा महाविद्यालय कधी सुरू करणार याबाबतचा नक्की तारीख अजून जाहीर झालेली नाही। केंद्र सरकारने ही तारीख जाहीर केली 15 ऑक्टोबर, त्याप्रमाणे काही राज्यात शाळा महाविद्यालय सुरू झालेली आहे। आमची मागणी अशी, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडे मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये समग्र शिक्षण म्हणजे बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत आणि व्यवसाय शिक्षणापासून शेती शिक्षणापर्यंत या सबंध शैक्षणिक जी महाविद्यालयात शाळा आहेत ह्या कशा सुरू करणार आहात, केव्हा सुरू करणार आहात याबाबत महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर आपलं धोरण ठरवावं। त्यांच्याकडे धोरण नाही आणि या संदर्भात शाळा सुरू करताना नेमकी मुख्याध्यापकांची काय जबाबदारी, संस्थाचालकांची काय जबाबदारी, शिक्षकांची काय, शासनाची काय, शिक्षण अधिकाऱ्याची काय, हे सगळं विद्यार्थ्यांनी पालकांना कळलं पाहिजे। आता राहिले पुढं 6 ते 8 महिने राहिले, या 6 ते 8 महिन्यामध्ये 10वीच्या परीक्षा कधी होणार, 12वीच्या कधी होणार, स्कॉलरशिपच्या परीक्षा कधी होणार, NAMSच्या परीक्षा कधी होणार आणि महाविद्यालयांच्या पदवीच्या परीक्षा कधी होणार, इतर परीक्षा कधी होणार आणि त्या संदर्भातलं जे एकूण धोरण आहे, शाळा कशा चालू करायच्या, सुट्ट्या किती असणार, या संदर्भात कुठलाही निर्णय महाराष्ट्र सरकारने अजून दिलेला नाही। म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची तुमच्यामार्फत विनंती अशी आहे की सबंध जे शिक्षण आहे या समग्र शिक्षणाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण मंत्री या सर्वांनी बैठक घ्यावी अधिकाऱ्यांच्या समवेत आणि राज्याचं कोरोना कालावधीमध्ये शैक्षणिक धोरण ठरवावं आणि त्या धोरणासाठी येणारा जो खर्च आहे धोरण राबवण्यासाठी त्याबाबतचंही धोरण ठरवावं आणि ताबडतोब निर्णय घेऊन तो जाहीर करावा। तेव्हाच या राज्यातल्या पालक, विद्यार्थी, शिक्षक, संस्था चालक आणि आम जनता यांना शिक्षणाबद्दल जो अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय प्रतिगामी आणि पुरोगामी अशा विचारांना छेद देणारा हा जो निर्णय तो लवकरात लवकर सरकारने जाहीर करावा। तेव्हाच 15 नोव्हेंबर नंतर शाळा सुव्यवस्थित सुरू होती आणि शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थी, पालक या सर्वांचं हित साध्य होईल असं मी आपल्या मार्फत शासनाला आवाहन करतो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज।